नमस्कार, मी श्यामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना अध्यक्ष, आणि आता महाराष्ट्राच्या जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे आणि सर्वांना शेअर करायचा, जेणेकरून महाराष्ट्रात काय चाललं आहे किंवा शासनाचे अधिकारी काय करतात नेमकं हे ह्या व्हिडिओतून आज मी स्पष्ट करणार आहे. म्हणजे सर्वसामान्यांना लुटण्याचं कामच आरटीओ विभाग हा करत असतो. तर आजची जी आपली गोष्ट आहे, कहाणी आहे, ती आपणाला सांगणार आहे. ते म्हणजे आपल्या नंदुरबार आरटीओची ही तुम्हाला मी कहाणी सांगणार असून, प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्रत्येकाला शेअर करा. तरच तुम्हाला ह्यातून ह्या आरटीओ अधिकाऱ्यांची किती भ्रष्ट आहेत किंवा काय कसे आहेत हे तुम्हाला कळेल. तर आपण आज त्यांची नंदुरबार आरटीओची आपणाला 3 पत्र आलेले आहेत, मजेशीर आलेले आहेत आणि हसण्यासारखे आलेले आहेत. म्हणजे हे शासनाचे आरटीओ अधिकारी कर्मचारी नेमकं काय करतायत, तर जवळजवळ लुटीचंच काम करतायत आणि जनतेला सांगतायत उद्या या परवा या. तर आपण एक पत्र त्यातलं तुम्हाला असं मी सांगू इच्छितो. तर आता आपण त्यांना अशी माहिती मागितलेली होती डेट्यासाठी, तर मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा, टॅक्सी, शाळेची वाहनं, बसची आकडेवारी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं आहेत त्यांची आकडेवारी 31 मार्च 2024 ही मिळावी. परंतु ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सरळ साधं सोपं उत्तर लिहिलेलं आहे की निरंक म्हणून, म्हणजे आमच्याकडं आकडेवारी काही नाही. म्हणजे ह्यांच्या कार्यालयात 15 वर्षाच्या पुढचं एकही वाहन नाही. आणि दुसरं आपण माहिती मागितलेली होती की 20 वर्षाच्या पुढची आकडेवारी किती आहे खाजगी वाहनं वगैरे, तर त्यांनी निरंक हे लिहिलेलं आहे आणि खाली स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्ही 30 दिवसात हे अपीलसुद्धा तुम्ही करू शकता. जर तुमच्या कार्यालयात मूळ नोंदणी दिनांकापासून जर वाहनच नसतील, तर मग ह्या कार्यालयच आहे की नाही अस्तित्वात, हा एक प्रश्न निर्माण उपस्थित होतो. तर मी समजू शकतो ते आरटीओ कार्यालय 15 वर्षापूर्वी झालं असेल, 10 वर्षापूर्वी झालं असेल. परंतु ज्या वेळेला आरटीओ कार्यालय नवीन निर्माण होतं, त्या विभागातले वाहनांच्या नोंदी, त्यांचे ॲड्रेस चेंज हे केले जातात आणि मग ते त्यांच्या एरियातले पत्ते तिथे येतात. म्हणजे मूळ नोंदणी त्याची कुठेही झालेली असून द्या, पण त्या कार्यालयात होतात. असे हे येडपाट आरटीओ अधिकारी, भ्रष्ट अधिकारी, त्यांनी आपणाला हे पहिल्या पत्रात ही माहिती त्यांनी दिलेली आहे. तर असे हे गमतीबाज अधिकारी असतात, लाचखान्यात मात्र एकदम पटायत असतात, एकदम लाचखान्यात पहिला नंबर त्यांचा असतो. तर आता त्यांचं आपण दुसरं पत्र बघूया. हां, त्यांनी आजच उत्तर दिलेलं आहे. तर आपल्याला हा प्रश्न होता, त्यांच्याकडे आपण माहिती मागितलेली होती की तुम्ही 31 मार्चपर्यंत जी तुमची वायू पथकं आहेत, तपासणी पथकं आहेत आरटीओ कार्यालयाची, आणि हे तपासणी करताना तुम्ही दोषी वाहनं जी आढळली जातात ती तुम्ही जप्त करता आरटीओ कार्यालयात, हे तितकं सत्य आहे. सर्व आरटीओ कार्यालय कारवाई हे करत असतात. तर त्यांनी तिथं स्पष्ट 3 अक्षरात उत्तर दिलेलं आहे, निरंक म्हणजे काहीही नाही. आणि मग दोषी वाहनं हे सगळी त्यांच्याकडे निरंक आहेत, म्हणजे हे आरटीओ अधिकारी कुठलीही कारवाई करत नाहीत. आणि मग नुसतं त्यांनी हा नुसता दिखावा केलेला आहे. तर आता आपल्याकडं त्यांचं तिसरं पत्र जे आहे, ते आपण त्यांचं तिसरं पत्र आपण बघूया की तिसरं पत्र जे आहे, तर त्या पत्रात त्यांनी असं लिहिलेलं आहे की आपण त्यांना उपरोक्त कार्यालयात 31 मार्च 2024 काळ्या पिवळ्या रिक्षांची संख्या किती आहे 3 चाकी, तर त्यांनी उत्तर दिलेलं आहे 133
आणखीन टॅक्सी 110 आणि मग ई रिक्षाबद्दल त्यांनी सांगितले, आमच्याकडे परवान्यावरती नोंदच नाही निरंक, ते मी समजू शकतो. आणि त्यांना आपण वाहनांची 31 मार्चपर्यंत इथं वाहनांची आकडेवारी त्यांना मागितलेली होती, त्याला आपण स्टेटस म्हणतो, म्हणजे त्या वाहनात टोटल वाहनं ही किती आहेत. तर त्यांनी हे स्टेटससुद्धा असा आपल्याला गमतीबाज दिलेला आहे की नेमकं हे करतात काय आरटीओ अधिकारी. तर ह्यांनी आपल्याला स्टेटसमध्ये आकडेवारीच अशी दिलेली आहे की फेब्रुवारी आणि मार्चची, म्हणजे त्यांनी खाली 15,000 आपल्याकडे वाहनं नोंद आहेत. म्हणजे जर ही वस्तुस्थिती असेल, 15,000 नुसती वाहनं असतील, तर शासनानं तात्काळ नंदुरबार आरटीओला हा ताळा लावायला पाहिजे, आरटीओच बंद करायला पाहिजे. कारण जर 15,000 वाहनासाठी जर आरटीओ कार्यालय असेल, तर असे आरटीओ कार्यालयाची महाराष्ट्रात कुठलीही आवश्यकताच नाही. म्हणजे यांनी सरळ सरळ चुकीची उत्तरं दिलेली आहेत, हे मात्र स्पष्टच आहे. हे वेळ काढू अधिकारी आहेत, उद्या या म्हणणारे आहेत, परवा या म्हणणारे आहेत, आणि लाच खाण्यात मात्र नंबर एक असतो. तर अशा ह्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाईसुद्धा करणं ही काळाची गरज आहे. तर आपण सर्वांनाच माहिती आहे आरटीओ खातं हे भ्रष्ट आहे, लाचखाव आहे, आणि हे ह्याच्यावरून स्पष्टच होत आहे. तर ह्यांना आता काय अपील वगैरे काय करायचं नाही, पण मी योग्य संधी मिळतात नंदुरबार आरटीओला जाऊन होती नव्हती तेवढी परिवहन विभागाची इज्जत वेशीला टांगणार आहे नंदुरबारमध्ये जाऊन. तर हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका, ही त्यांची कहाणी आहे की शासनाचे अधिकारी लाचखाण्यात मात्र नंबर एकचे असतात, भ्रष्ट अधिकारी असतात, आणि जनतेला उद्या या परवा या हा त्यांचा राजरोसपणे धंदा चाललेला असतो. अपुरी माहिती देणं, निरंक म्हणून लिहिणं आणि कामावरती उशिरानं येणं, हे असे आरटीओ अधिकाऱ्यांचे धंदे हे चाललेले असतात. तर धन्यवाद. मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.